क्वेश्चन नंबर थ्री करतोय का. क्वेश्चन नंबर वन एंड क्वेश्चन नंबर टू ऑलरेडी केलेला आहे आपण. ओके, क्वेश्चन नंबर फोर पण आपण कालच्या लेक्चर मध्ये केला होता. आता करतो मी क्वेश्चन नंबर थ्री. क्वेश्चन नंबर थ्री, ओके, काय बोलतात पहा. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन एंड परपेंडिक्युलर टू लाइन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. समजतं होतं काय बोलतात की हा जो इक्वेशन आहे ना, हा इक्वेशन ना दोन लाईन रिप्रेझेंट करतो. इक्वेशन रिप्रेझेंट टू लाईन्स, दोन लाईन तो रिप्रेझेंट करतो. हा ठीक आहे ना, दोन लाईन तो रिप्रेझेंट करतो. हा मी इथे दाखवतो तुम्हाला. से फॉर एक्झाम्पल तो जो इक्वेशन आहे ना, त्या इक्वेशनने अशा दोन लाईन्स रिप्रेझेंट करतो असं अज्युम करा. फक्त एक दोन मिनिटासाठी, एक दोन मिनिटासाठी अज्युम करा की तो असं रिप्रेझेंट करतो. जे दोन्ही लाईन्स आहेत, या दोन्ही लाईनला मिळून कंबाइंडली वी आर गोइंग टू राईट 5x² 5x² मायनस ऑफ 8xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. तर दोन्ही इक्वेशनला कंबाइंड करून असं लिहून, तर दोन्ही इक्वेशनला कंबाइंडली आपण असं लिहितो. येस, ठीक. ते आपल्याकडे काय डिमांड करतात पा, दोघांना पण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. पारे हा जो लाईन आहे ना, हा वाला लाईन या लाईनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतोय मी. इथे पा, अँगल इज 90. लाईनला मी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलं, हा वाला 90 डिग्री. येस, ठीक आहे. आणखीन एक लाईन ड्रॉ करतोय मी पा इथे, हा वाला. आता हा वाला जो लाईन आहे ना, पिंक कलरचा लाईन, तो जो दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर, तो जो सेकंड लाईनला परपेंडिक्युलर, या लाईनला परपेंडिक्युलर. येस, आता आपल्याला काय करायचं माहिती का रे, या दोन लाईनचा कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं. कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं ऑफ दीज टू लाईन्स, या दोन लाईनचा आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं. येस, आपला टार्गेट आहे. ओके, तर पहा मी परत सांगतो, एक्सप्लेन करून सांग. हे पहा, पहिला क्वेश्चन झाला ना, मे बी फर्स्ट क्वेश्चनला एक अराउंड 10-15 मिनिट्स मे बी लागतील एक्सप्लेन करायला. हे थर्ड, सेकंड, थर्ड, फोर्थ जो आहे ना, हे 2-3 मिनिट्स मध्ये हे सर्व क्वेश्चन होतील. 2-3 मिनिट्स मध्ये सर्व मिळून ना. एक ट्रिक आहे, बेसिकली ट्रिक आहे बोलण्यापेक्षा एक फॉर्म्युला जनरेट होतो ऍक्च्युली. मग तो फॉर्म्युला युज केला ना, डायरेक्टली सॉल्व्ह होतो. विदिन 10 सेकंड आपण आन्सर काढू शकतो, असा एक फॉर्म्युला आहे. मग थोडस आपण स्टार्टिंग थोडस स्लो करूया. मी क्वेश्चन परत वाचतोय पा, क्वेश्चन वाचतोय परत पा. काय बोलतो, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. यार ओरिजिन म्हणून पास होणार पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इक्वेशन फाइंड करायचं, बट लाईन शुड बी परपेंडिक्युलर. लाईन शुड बी परपेंडिक्युलर टू दी लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन. लाइन्स शुड बी परपेंडिक्युलर टू दीज टू लाइन्स. हे समजा इक्वेशन जरी एक असेल बट त्याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत. लाइन्स शुड बी परपेंडिक्युलर टू दीज टू लाइन्स. लाईन ना या दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर असला पाहिजे. येस, यार लाईन्स तरी ड्रॉ करा आधी. पहा जर का फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नसेल समजलं तर मे बी आणखीन एक चान्स आहे. पहा आता तुम्हाला समजून जाईल व्यवस्थित, पाहून घ्या. यार आपल्याकडे दोन लाईन्स आहेत, आपल्याकडे ना अशा दोन लाईन्स आहेत. येस, या दोन्ही लाईनचा कंबाइंड इक्वेशन, कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स, या दोन्ही लाईनचा मिळून कंबाइंड इक्वेशन इट इज गिव्हन बाय 5x² 5x², ओके, मायनस ऑफ 8xy मायनस ऑफ 8xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. हे पा रे बाबा, हे कंबाइंड इक्वेशन आहे, कंबाइंड इक्वेशन आहे. तर दोन्ही लाईनचा मिळून कंबाइंड इक्वेशन आहे. आपल्याला पण कंबाइन इक्वेशन फाइंड करायचं ऑफ अ लाईन. आपल्याला ही कंबाइन इक्वेशन फाइंड करायचं ऑफ अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू दीज टू लाईन्स. हे पहा रे, इथे या दोघांना जो परपेंडिक्युलर असतो ना, पहा काय, आता पहा हा जो लाईन ड्रॉ केलाय मी आत्ता, तो लाईन तर याला परपेंडिक्युलर आहे, याला परपेंडिक्युलर आहे. येस,
आणखीन एक लाईन ड्रॉ करतोय पहा, आणखीन एक लाईन ड्रॉ करतोय मी इथे, हा वाला तो लाईन त्या सेकंड लाईनला परपेंडिक्युलर आहे, हा जो लाईन आहे ना, हा लाईन, हा लाईन तो सेकंड लाईनला परपेंडिक्युलर आहे, तो याला परपेंडिक्युलर आहे, याला परपेंडिक्युलर, येस. मग हे जे दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहेत ना, तर गिव्हन टू लाईन्सला परपेंडिक्युलर लाईन्स, यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इक्वेशन फाइंड करायचं. वी नीड टू फाइंड पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स ऑर कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज टू ग्रीन लाईन्स. या दोन ग्रीन लाईन्स आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं. येस यार, कसं करायचं माहित नाही. ओके, कोणी मला सांगेल हा पॉइंट काय, हा पॉइंट काय रे, हा पॉइंट काय आहे, इंटरसेक्शन पॉइंट सांगू शकतो का कोणी, काय रे तो इंटरसेक्शन पॉइंट, कोण आहे तो? दॅट इज 0 0 ना, बिकॉज हा कंबाईन इक्वेशन तुम्ही पाहू शकता, एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर, या तो 2gx 2fy प्लस 3 ऑब्सेंट आहे. दॅट मीन्स बोथ ऑफ दिस टू लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन, हे दोन्ही लाईन ना ओरिजिन म्हणून पास होत. ओके, ठीक, तो पॉइंट ओरिजिन आहे हे फिक्स आहे आता. ठीक आहे, चलो मी असं अज्युम करतो पहा, लेट इक्वेशन ऑफ दिस लाईन इज वाय इज इक्वल टू m1x, पिंक करतो त्याला, त्या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू m1x, हे पहा, वाय इज इक्वल टू mx प्लस c असतो, बट c अब्सेंट असेल, तो लाईन आहे ना तो लाईन ओरिजिन म्हणून पास होतो. येस, त्या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू m1x आहे. येस, तर हा जो ग्रीन लाईन आहे ना, हा वाला, या ग्रीन लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू मायनस ऑफ 1/m1x असं असेल. प्रोडक्ट ऑफ स्लोप शुड बी मायनस ऑफ 1 बिकॉज दिस लाईन परपेंडिक्युलर, हे दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत ना, हे दोन लाईन परपेंडिक्युलर दिसतात ना, सो प्रोडक्ट ऑफ दीज, हे बघा, या लाईनचा स्लोप आणि या लाईनचा स्लोप यांचं प्रोडक्ट शुड बी मायनस ऑफ 1, यांचं प्रोडक्ट शुड बी मायनस ऑफ 1. येस, तर हे समजलं पाहिजे तुम्हाला, ठीक आहे ना. आणखीन पुढे अज्युम करतोय पहा मी इथे असं, हा जो लाईन दिसतोय का, हा लाईन, या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू m2x, अज्युम करा की त्या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू m2x, वाय इज इक्वल टू m2x. ओके, दॅट मीन्स हा जो लाईन दिसतो का, हा वाला लाईन, हा वाला, हा वाला, कारण की हा याला परपेंडिक्युलर आहे ना, त्याचा स्लोप जर का m2 असेल, तर याचा स्लोप वाय इज इक्वल टू मायनस ऑफ 1/m2 x असेल, म्हणजे या लाईनचं इक्वेशन असेल तसं, कारण की या लाईनचा जो स्लोप आहे तो मायनस 1/m2, या लाईनचा स्लोप ना, या लाईनचा स्लोप ना मायनस ऑफ 1/m2 आहे, तुम्ही म्हणणार का, कारण याचा स्लोप m2 आहे, सो m2 विल गेट कॅन्सल, सो मायनस ऑफ 1 बनेल ना प्रोडक्ट ऑफ स्लोप. सो ॲज लाईन्स आर परपेंडिक्युलर, हे तुम्हाला माहिती असेल ना रे, लाईन्स जर का एकमेकांना परपेंडिक्युलर असतील ना, परपेंडिक्युलर असतील ना, सो प्रोडक्ट ऑफ स्लोप शुड बी मायनस ऑफ 1. ठीक आहे, चलो, सो या लाईनचं इक्वेशन झालं, या पण लाईनचं इक्वेशन झालं, हे पहा दोन्ही ग्रीन लाईनचे इक्वेशन झाले ना रे तुमचे. मग पहा या ज्या पहिल्या ग्रीन लाईनच्या इक्वेशनला मी असं लिहू शकतो का रे, m1y + x = 0, हा m1 इकडे जाऊन मल्टिप्लाय, x नंतर तिकडे येऊन प्लस झाला, असं लिहू शकतो की नाही. हा जो सेकंड ग्रीन लाईन आहे ना, सेकंड ग्रीन लाईन, या लाईनच्या इक्वेशनला मी m2y + x = 0 असं लिहू शकतो ना. हे पहा, तुम्हाला त्या दोन ग्रीन लाईनचा पेअर ऑफ और कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचं होतं. कंबाईंड इक्वेशन मीन्स मल्टिप्लिकेशन ना. हे जे दोन ग्रीन लाईन दिसतात ते तुम्हाला, या दोन ग्रीन लाईनचा कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचा होता, प्रोडक्ट फाइंड करायचं होतं, प्रोडक्ट. येस, सो फर्स्ट इक्वेशन इज m1y + x × सेकंड इक्वेशन इज m2y + x, it should be equal to 0, या दोघांचा प्रोडक्ट करतोच आहे ना मी आता, बरोबर ना, करून घ्या रे मल्टिप्लिकेशन, काय बनतं, m1 × m2 × y² फाईन, प्लस m1xy प्लस m2 x y, ओके, प्लस x² = 0, असा काहीतरी बनतोय अरे, तो झेपतोय का हे तुम्हाला, असा बनला, बनतोय की नाही तो असा. मग याला मी असं लिहू शकतो रे, m1 × m2 × y² फाईन, प्लस xy जर का कॉमन कराल तर इथे बनेल m1 + m2,
प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो बनणार की नाही? झिरो बनणार की नाही? येस ऑर नो? तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन झाला असे असा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जो की परपेंडिक्युलर विथ गिव्हन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. मी काम करतो ना, हे जे गिव्हन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दिसतोय ना तुम्हाला, हा जो गिव्हन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे त्याला मी रब करतो. जाऊ द्या यार, त्याला मी रब करतो. मी त्याच्या जागी ना गिव्हन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला मी ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस व्ही वाय स्क्वेअर असं लिहून टाकतो इज इक्वल टू झिरो. गिव्हन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस व्ही वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो असं लिहून टाकतो मी डायरेक्टली. येस. जर का गिव्हन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असे असतील गिव्हन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असं असेल देन या लाईनला परपेंडिक्युलर यस हा, या सेकंड लाईनला परपेंडिक्युलर हा, मग हे जे दोन परपेंडिक्युलर वाले लाईन्स आहेत यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तो बनतो असा. ओके, व्हॉट इज एम वन एम टू? एम वन एम टू इज प्रोडक्ट ऑफ स्लोप दॅट इज इक्वल टू ए बाय बी. सो ए बाय बी इंटू वाय स्क्वेअर. व्हॉट इज सम ऑफ स्लोप? एम वन प्लस एम टू आहे रे तो. व्हॉट इज सम ऑफ स्लोप? सम ऑफ स्लोप काय असतो? मायनस ऑफ टू एच बाय बी ना इंटू एक्स वाय ना, अँड प्लस एक्स स्क्वेअर तर आहेच, दॅट इज इक्वल टू झिरो. हा तो इक्वेशन आहे ऍक्च्युली, हाच तो इक्वेशन आहे कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. फायनली काय बनतं हे? फायनली काय बनतं? बी मल्टीप्लाय केलं तर ए वाय स्क्वेअर मायनस टू एच एक्स वाय बरोबर ना प्लस बी वाय प्लस बी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो असा बनतो ना इक्वेशन. थोडस लिहित वेळी असं लिहितो पहा, आधी बी एक्स स्क्वेअर आधी लिहितो नाही का, बी एक्स स्क्वेअर मायनस ऑफ टू एच एक्स वाय प्लस ए वाय स्क्वेअर बरोबर ना इज इक्वल टू झिरो ना. सो असा तो इक्वेशन बनतो, असा तो इक्वेशन बनतो. आणि मी तुम्हाला थोडस रिक्वेस्ट करतो पहा, थोडस कम्पेअर करा इथून पुढे, या दोघांना कम्पेअर करा, या दोघांना कम्पेअर करा, इथेच तुम्हाला आन्सर मिळून जाईल. हे पहा, या दोघांना स्विच केलाय ऍक्च्युली आपण, या दोघांना स्विच केलंय. वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट बी तो दिला एक्स, आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए तो दिला वायला. आणि हा जो मधातला एक्स वायचा कोएफिशियंट आहे ना त्याचा साईन फक्त रिव्हर्स करायचा, याचा साईन फक्त रिव्हर्स करायचा. इथे जो कोणी असेल जस्ट रिव्हर्स द साईन. एक्स स्क्वेअर सोबत कोण? जो वाय स्क्वेअर सोबत होता ना इथे, वाय स्क्वेअर सोबत जो होता तो इथे एक्स स्क्वेअर सोबत. वाय स्क्वेअर सोबत कोण इथे? जो एक्स स्क्वेअर सोबत होता ना तो. यस, राहील का हे लक्षात ट्रिक? या दोन लाईनला परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईनचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जर का विचारला तुम्हाला तर तुम्ही हे असं लिहिणार डायरेक्टली, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट स्विच करायचा आणि एक्स वायचा कोएफिशियंट फक्त रिव्हर्स करायचा. ओके, मग सेम वे मध्ये जर का मी हे हा सम करायला जाईन, हा वाला सम करायला जाईन तर याचा आन्सर काय लिहिणार माहिती का? सो थ्री एक्स स्क्वेअर बोलणार, फाईव्ह वाय स्क्वेअर बोलणार आणि इथे मायनस एट एक्स वाय ना त्याला मी प्लस एट एक्स वाय बोलणार. रिव्हर्स करायचं बोललो साईन, रिव्हर्स इज इक्वल टू झिरो. याचं इक्वेशन काय बोलणार पेअर ऑफ स्ट्रेट लाईन? हे पहा, हा मायनस थ्री जो आहे ना तो मायनस थ्री देणार मी एक्स स्क्वेअरला. सो मायनस ऑफ थ्री एक्स स्क्वेअर टू एक्स वाय ना त्याला रिव्हर्स करा, मायनस टू एक्स वाय तो फाईव्ह देणार वाय स्क्वेअरला, म्हणजे फाईव्ह वाय स्क्वेअर दॅट इज इक्वल टू झिरो. मे बी मागे तुम्हाला असं दिलं असेल आन्सर, थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस ऑफ फाईव्ह वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. ठीक आहे ना, मायनस नी मल्टीप्लाय करा दोन्ही साईडला. पहा इथे पहा, हा जो इक्वेशन आहे तो ऍक्च्युअल मध्ये इक्वेशन आहे झिरो एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर असा तो इक्वेशन आहे. मग मी बोलतो रिव्हर्स करा, वन द्या इथे एक्स स्क्वेअरला, झिरो द्या इथे वाय स्क्वेअरला, म्हणजे वन इंटू एक्स स्क्वेअर. हे पहा, एक्स वायचं साईन रिव्हर्स करायचं, मायनस ऑफ एक्स वाय आणि झिरो वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो असा बनेल. हे झेपतात का रे गोष्टी काय सांगतोय ते? आता तो मला दिसत नसेल इतकं व्यवस्थित. मे बी एकच मिनिट फक्त, क्वेश्चन नंबर फोर पहा रे असंही झालेलं आहे. ओके, तर मी इमेज मधून तो क्वेश्चन नंबर फोर काढून टाकतो इथून. ओके, ठीक आहे, तरी पण तो रेड इतका व्यवस्थित नाही दिसत, बट ठीक आहे. गोष्टी समजतात का रे? तो वाला पॉईंट समजला तुम्हाला? बस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर रिव्हर्स करायचं, म्हणजे स्विच करायचं. ओके, आणि एक्स वायचा कोएफिशियंट रिव्हर्स, एक्स वायचा कोएफिशियंट जो के फोर असेल तर मायनस फोर लायचा. ओके, चलो मला वाटतं लिहून घ्याल तर बरं होईल. Thank you.
बोर्ड मध्ये काय करायचं गं, हे बघ काय बोर्ड मध्ये फक्त इथे M1 यस, ज्यांना थोडस डाऊट आहे बोर्ड एक्झाम मध्ये कसं करायचा, त्यांनी पहा इथे इथे काहीतरी इक्वेशन दिलेला असतो ना, तो इथे काहीतरी इक्वेशन दिला होता ना त्यांनी, काय दिला होता तो 5x² समथिंग वगैरे बरोबर ना, इथेपर्यंत करायचं बोर्ड मध्ये इथेपर्यंत 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 ओके. आणि फक्त एंडला काय करायचं माहिती का, एंडला काय करायचं माहिती का, हा जो M1 M2 आहे ना प्रोडक्ट ऑफ स्लोप, प्रोडक्ट ऑफ स्लोप इथून काढायचा, तो जो गिव्हन इक्वेशन असेल तिथून, मग तो इथे टाकायचा. सम ऑफ स्लोप काढायचा, तो इथे टाकायचा, ऑटोमॅटिकली आन्सर येऊन जाईल तुम्हाला. आणि आन्सर काय येईल, हाच येईल आन्सर, रिव्हर्स करायचं आणि मधला स्विच करायचं, तोच आन्सर येणार. ओके चालेल अथर्व, सेपरेट इक्वेशन फाइंड करून मल्टीप्लाय केलं ना तरी चालेल, पण कधी कधी सेपरेट इक्वेशन नाही निघत लवकर, कॉम्प्लिकेटेड बनतो. त्यापेक्षा तर हे बेटर आहे ना एकदम, की डायरेक्टली रिव्हर्स करायचा, स्विच करायचा x² y² इक्वेशन आणि आतमधला साइन रिव्हर्स. जाऊ पुढे. माईक बंद कराल प्लीज. लिहून घ्या. आता याच्यानंतर थोडस एक्झाम टाइम टेबल बद्दल बोलूया आपण, जो मी ग्रुप वरती आता पाठवला ऍक्च्युली, त्या रिगार्डिंग थोडस डिस्कशन करून घेऊया. ठीक आहे, जाऊ. नोट केलं का रे? ठीक आहे, पहा आता. तर या टाइम टेबल बद्दल बोलतो ऍक्च्युली मी. ओके, मला वाटतं की आता झालाय टाइम रिव्हिजनचं. आता हे कसे रन होतील सेशन मी तुम्हाला सांगतो का. तर नॉर्मली तुमचा जो 4 to 5 वाला लेक्चर आहे, हा वाला आत्ताचा, हा तर कंटिन्यू चालू राहणार आहे. याला थर्सडे आणि फ्रायडे ऑफ असतो, फक्त थर्सडे ऑफ असतो आणि फ्रायडे तुमचा एक्झाम असतो. ओके, तर इथून पुढच्या एक्झाम मॅथमॅटिक्सच्या एक्झाम फ्रायडेला होणार नाहीये. ओके, मॅथमॅटिक्सची एक्झाम बेसिकली फ्रायडेला नाही घेत आहे. ओके, तर मॅथ्सच्या एक्झाम या पाल इथे 26, 2, 9, 23, 30 हा आय गेस मंडे येतो. एक मिनिट मी जस्ट चेक करतो. ओके, तर हा येतो मंडे
25, 26 यस मंडे येतो. ओके तुम्हाला काय करायचं माहिती का, मॅथमॅटिक्सचा एक लेक्चर मी फक्त कमी करतो इथे, वीकडेजवाला एक लेक्चर कमी करतोय आणि थर्सडे फ्रायडे मध्ये एक एक लेक्चर वाढवतोय. तुमची वीकडेजचे लेक्चर कसे असतील म्हणजे आता इथून ट्यूसडे वेनसडे देन थर्सडे फ्रायडे नसतं, ओके सॅटरडे संडे, चार दिवस तुमचं असे लेक्चर असतील की ज्याच्याने सिलेबस पुढे जाईल. याच्यानंतर तुमचा मॅथमॅटिक्सचा एक्झाम हा मंडे असेल, एव्हरी मंडे हे जे एक्झाम्स आहेत ना हे मंडेचे एक्झाम्स आहेत, सर्व मंडेचे एक्झाम्स आहेत. ओके आता वीकडेज मधला एक एक जो कमी झाला, मंडेला तुम्ही लेक्चर नाहीये, मंडेला तुम्ही लेक्चरच्या टाइम मध्ये टेस्ट देताय. येस आता वीकडेज मधला एक लेक्चर कमी झाला, सो तो कंपन्सेट करायला थर्सडे आणि फ्रायडे ओके हे तुम्ही सेशन्स करता, हे वाले सेशन्स थर्सडे फ्रायडे अरेंज केलेले आहेत. हे एमसीक्यू सेशन्स आहेत, हे एमसीक्यूचे सेशन्स आहेत सर्व काही. बट टायमिंग हा रात्रीचा आहे, लाईक 8:30 ते 9:15 टायमिंग आहे. ओके तर पाहा ज्यांचा टार्गेट आहे सीईटी वगैरे करायचं, एमसीक्यूज प्रॅक्टिस करायचं, तर त्यांनी हे सेशन अटेंड करू शकता. ज्यांचा बोर्ड आहे त्यांनी ठीक आहे, चलो ऑप्शन लागेल. ओके हा आता याच्यामध्ये पहा कसं आहे, तर हा ऑलमोस्ट 1, 2, 3, 4, 5 वीकचा टाइम टेबल दिला, लाईक 1.5 महिन्याचा टाइम टेबल दिला, ज्याच्यामध्ये फक्त दिवाळीचा वीक मी कन्सिडर नाही केलेला आहे. ओके तर त्याच्यामध्ये तुमचे हे सर्व एक्झाम्स असतील, हे टायमिंग टाइम टेबल पाहून घ्या, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन सुरू करा. आता हा प्रिपरेशन करते वेळी ना रे हा प्रिपरेशन करते वेळी मला असं वाटतं की आता हा तुमचा फायनल रिव्हिजन असला पाहिजे. ओके 24, 25 सॅटरडे संडे आहे असं म्हणते. ओके 24, 25 एक मिनिट काय नाही समज मला 24, 20 हा बरोबर ना 24, 25 सॅटरडे संडे एक मिनिट हा मी सॅटरडे संडे अरेंज केले सॉरी येस 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 हा हे सेशन सॅटरडे संडे अरेंज केले बरोबर ना, तेच बोलतो मी थर्सडे फ्रायडे बोललो होतो आय गेस सॉरी सॅटरडे संडेला तुम्हाला आफ्टरनून प्लस म्हणजे तो रात्रीवाला सेशन दोन्ही करायचं आणि थर्सडे फ्रायडे तुम्हाला मिळेल, थर्सडे हॉलिडे मिळणार आहे तुम्हाला असे. ओके मी थोडस कन्फ्युजन झालेलं, मी चुकून बोललो याला थर्सडे. ओके हा तर पा हा सॅटरडेला तुम्ही नॉर्मली आफ्टरनूनचा लेक्चर करताच आहे, बट तो वाला पण लेक्चर करताय रात्रीचा, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एमसीक्यू असतील. आता कोणते एमसीक्यूज असतील पहा, जसं की डेरिव्हेटिव्ह मध्ये एकतर मे बी टेक्स्टबुकचे मागचे काही एमसीक्यू असू शकतात, काही असाइनमेंट मधले असू शकतात, काही पीवायक्यूज असू शकतात, लाईक प्रिव्हियस इयर क्वेश्चन असू शकतात. ओके तर असे टॉपिक वाईज तुमचे असे सेशन्स होत जातील आणि मला असं वाटतं की हा तुमचा फायनल रिव्हिजन असला पाहिजे. आता फायनल रिव्हिजन म्हणजे काय, आता याच्यानंतर तुम्ही परत रिव्हिजन नाही करणार एमसीक्यूचं, डायरेक्टली बोर्ड एक्झाम असेल तुमची, कारण की पूर्ण सिलेबस ज्यावेळेस तुम्ही रिव्हाइज कराल असं पण जानेवारी एंड जाईलच रे कम्प्लीट सिलेबस रिव्हाइज करायला. ओके सो मग रिव्हिजन करते वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, मला वाटतं की नोट्स काढले पाहिजे. मी तुम्हाला थोडेसे नोट्स दाखवतो पा. ओके तर मे बी तसे नोट्स काढाल तर थोडस बरं होईल प्रोडक्ट तुमच्यासाठी. तर मला असं वाटतं ऍक्च्युली की तुम्ही मे बी या टाईप मध्ये नोट्स काढू शकता. मी जस्ट 12th चे दाखवतो 12th स्टँडर्डचे. ओके एक मिनिट थोडस हँग झालं, एक मिनिट होल्ड करावा. ठीक तर तुमचे ना एक एक पेजचे नोट्स असले पाहिजे, एक दोन पेजेसचे नोट्स तुमचे बनवलेले असले पाहिजे. ओके तर जसं की आता तुम्ही एक एक एक्झाम्पल पाहू शकता, जसं की 3D लाईन प्लेन म्हणून एक लेसन आहे, त्याच्यामध्ये 3D चा पोर्शन आहे, 3D 3 डायमेन्शनल जॉमेट्री, त्याच्यामध्ये डायरेक्शन कोसाईन आला, देन XY XZ ऍक्सिसचे डायरेक्शन कोसाईन, इक्वली इन्क्लाइंड वाले अँगल बिटवीन टू लाईन्स, पॅरलल लाईनची कंडिशन काय, परपेंडिक्युलर लाईनचा कंडिशन काय, अँगल आणखीन कोणता एखादा इम्पॉर्टंट पॉईंट वाटत असेल तुम्हाला, जसं की अँगल बिटवीन डायगोनल्स ऑफ क्यूब,
ओके हा एक पॉइंट जस्ट मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर इफ इफ अ लाईन मेक्स अल्फा बीटा गॅमा डेल्टा अँगल विथ द डायगोनल्स ऑफ क्यूब असा एक आर्टिकल आहे ऍक्च्युली. सो दॅट कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा कॉस स्क्वेअर डेल्टा हा बनतो 4/3. म्हणजे अशा काही गोष्टी तुम्ही लिहून ठेवल्या पाहिजे. मे बी एक्झाम मध्ये असं असं आलं समजा की साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा गॅमा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा याचा व्हॅल्यू काय मग आला पाहिजे ना. साइन स्क्वेअरला 1 - cos² करायचं, इथे 1 - cos² इथे 1 - cos² अगेन 1 - cos² 1 1 1 1 4 बनतो. मायनस कॉमन कलर कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा कॉस स्क्वेअर डेल्टा जो की 4/3 टाकून द्या आन्सर येऊन जातं. ओके ते केव्हा येतं जेव्हा या स्टेजवरती असाल तुम्ही म्हणजे तो वाला फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. हा झाला 3D देन लाईन येतो त्याच्यानंतर प्लेन आहे. असं टॉपिक वाईज ना तुम्ही नोट्स काढले पाहिजे. लाईक कम्प्लीट लेसन हा मे बी तुम्ही 1 ते 2 पेज वरती टाकला पाहिजे. मे बी 2 पेज वरती मे बी 2.5 पेज वरती मे बी 3 पेज वरती असं अज्युम कराल. 3 पेज वरती करा किंवा 2 पेज वरती करा डिपेंड करेल आता हे तुमच्यावरती. म्हणजे हा असा स्टेज आहे आता की असं झालं पाहिजे की तुम्हाला तो पूर्ण लेसन पाठ असला पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्ही हे रिव्हिजन कराल ना या टेस्टसाठीचा जो रिव्हिजन करतायत तुम्ही या टेस्टसाठीचा जो रिव्हिजन करताय मग त्या रिव्हिजन मध्ये असं नका करू रे की डायरेक्टली वरतून वरतून पाहताय सर्व आणि एक्झाम देताय किंवा टेक्स्ट बुक रिडिंग करताय एमसीक्यू सॉल्व्ह करताय बट ऑर्गनाइज वे मध्ये काहीच नाहीये असं नकोय. हे मी तुम्हाला का सांगतो कारण की ज्यावेळेस ना रे फेब्रुवारी मध्ये मार्च मध्ये जेव्हा केव्हा तुम्ही बोर्डची एक्झाम द्याल तर पूर्ण सिलेबस तुम्ही परत रिवाइज कराल का. ऑलरेडी रिव्हिजन तर करतोच ना आपण आता इथे. मग त्याच रिव्हिजनला थोडस सिस्टमॅटिक बनवा, नोट्स काढा. एक एक दोन दोन पेजेसचे नोट्स असले पाहिजे तुमच्याकडे. एक नोटबुक असली पाहिजे की त्याच्यामध्ये कम्प्लीट सर्व मॅथमॅटिक्सचे जे टॉपिक्स आहेत ना ते दोन दोन पेजेस वरती राहिले पाहिजे. मग त्याचा ऍडव्हान्टेज काय मी तुम्हाला सांगतो पा ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाल ना समजा बोर्ड एक्झाम आहे नाही का असं समजा की आता जानेवारीचा एंड 1 फेब्रुवारी आता आणि 20 फेब्रुवारीला तुमचा बोर्डचा एक्झाम सुरू होतोय म्हणजे तुम्ही चिल असाल की रिव्हिजन झालंय बस माझ्याकडे बुकलेट आहे एक छोटस नाही का त्याच्यातनं मी रिवाइज करून टाकेन मॅथमॅटिक्स लगेच 2 ते 3 दिवसात माझं कम्प्लीट मॅथमॅटिक्स रिव्हिजन होईल किंवा 1 दिवसात किंवा 2 दिवसात काही जो काही तुमचा स्पीड असेल तो स्टेज आला पाहिजे ना. इव्हन याचा युज तुम्हाला पुढे एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये पण होईल सीईटी ला पण होईल. समजा बोर्ड एक्झाम झाली त्याच्यानंतर 40 डेजचा गॅप असतो मग त्या 40 डेज मध्ये परत तुम्ही ठीक आहे एमसीक्यू द्याल टॉपिक वाईज टेस्ट द्याल फुल पोर्शन टेस्ट द्याल पण एक्झामच्या आधी 2-3 दिवस काय करणार सिलेबस रिवाइज करायचं असतो ना. किंवा समजा टॉपिक वाईज टेस्ट आहेत म्हणजे बोर्ड एक्झाम झाला आणि पुढे टॉपिक वाईज टेस्ट सुरू झालं आपलं. ओके मग टॉपिक वाईज टेस्ट आहे आता समजा आज डिफरन्सिएशनची टेस्ट आहे मग काय तुम्ही टेक्स्ट बुक काढून बसणार का. समजतं का तुम्हाला की असं समजा की 20 मार्चला तुमच्या सर्व बोर्डचा एक्झाम वगैरे संपला आणि तुमचा आता सीईटीचा क्रॅश कोर्स सुरू झाला. अज्युम करा की 24ला डेरिव्हेटिव्हचा टेस्ट आहे 25ला समजा एओडीचा टेस्ट आहे 26ला मे बी इंटिग्रेशनचा टेस्ट आहे 27ला मे बी असेल यार काहीतरी से फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचा टेस्ट आहे असेल काहीतरी असं. तुम्हाला असं वाटतं की 24ला फक्त डेरिव्हेटिव्हचा टेस्ट आहे 25 हे तर फक्त मॅथ झालं रे फिजिक्स केमिस्ट्रीचा पण त्याच दिवशी टेस्ट असतो ना परत एक एक टॉपिक वरती कोणता तरी. मग एका दिवशी 3 टॉपिक रिवाइज करणार का यार अवघड आहे इथे एका दिवसात एक होत नाही आपल्याने. मग नंतर पुढे जाऊन एकदा अशी स्टेज की एका दिवशी तुम्हाला 3-3 टॉपिक रिवाइज करायला लागतील टेस्टसाठी मग थोडी ना टेक्स्ट बुक मधून करणार आहे. मग या हे तर तुम्ही या नोट्स मधून कराल ना समजता का हे तर तुम्ही नोट्स मधून कराल बरोबर. म्हणजे डेरिव्हेटिव्हचे जे 2 पेजेसचे नोट्स आहेत बस ते 2 पेजेसचे नोट्स वाचायचे प्लस 30-40-50 एमसीक्यूज करायचे आणि समजायचं की हा डेरिव्हेटिव्ह झाला रिव्हिजन. सेम फॉर फिजिक्स अँड केमिस्ट्री. ओके मग त्यावेळी ती स्टेज आणण्यासाठी ना तुम्हाला आत्ता नोट्स काढायला लागतील टॉपिक वाईज हे लक्षात ठेवा. आता नोट्समध्ये कोणत्या गोष्टी आल्या पाहिजे हे पण सांगतो का आम्ही. समजा अज्युम करा की एखादा न्यूमरिकल आहे जो की थोडासा डिफिकल्ट वाटतो तुम्हाला जसं की एक जस्ट पॉइंट मी इथे मेन्शन करतोय. ओके तर पहा जसं की डेरिव्हेटिव्ह मध्ये एक पॉइंट आहे मे बी असं काहीतरी आहे ना ते एक्स प्लस वाय रेस टू पॉवर एम प्लस एन इज इक्वल टू एक्स रेस टू एम वाय रेस टू एन आठवतं मला असं काहीतरी आहे मे बी. अशा केसमध्ये ना dy/dx हा y/x असतो असं काहीतरी नाही का
मग नोट्स फक्त आर्टिकलचे नसतात, नोट्स न्यूमरिकलचे पण असतात कधी कधी, असं काहीतरी आहे पा डिफरन्सिएशन मध्ये, मे बी तुम्हाला आठवेल. ओके, बऱ्याच वेळी नोट्स ना तुम्हाला न्यूमरिकलचे पण नोट्स करायचे असतात. म्हणजे एखादा न्यूमरिकल असतो जो की बोर्डच्या मेथडनी खूप मोठा होत असतो, लेंदी बनत असतो बोर्डच्या मेथडनी. ओके, मग तो काय बोर्डच्या मेथडनी करणार का एंट्रन्स मध्ये आला तर? नाही ना. मग अशा गोष्टी मे बी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील हळूहळू पुढे जाऊन. हा मी थ्री डी लाईन प्लेन मधला एक पॉइंट सांगितला होता, तो नाही का ते क्यूब असत, क्यूबचे कोणत्याही दोन डायगोनल मधला अँगल, बरोबर ना? आठवत असेल मे बी त्याचं डेरिवेशन कसं केलेलं, मे बी आठवत पण नसेल काही, त्यांना तो अँगल बोलत होतो नाही का आपण, क्यूबचा दोन डायगोनल मधला अँगल. यार कुठे सर्व डेरिवेशन करतात तुम्ही, ते डायरेक्टली पार्ट करता ना, कॉस इनवर्स ऑफ 1/3 समथिंग ना, 1/3 समथिंग काहीतरी असतो ना तो. मग न्यूमरिकलचे पण नोट्स असतात मुलांना, पर टॉपिक तुम्हाला 4-5-6 कॅटेगरीचे काहीतरी न्यूमरिकल मिळतात, जे की खूप लेंदी असतात, बट ते कधी पाठ केलेले परवडतात. समजून घेतलंय आपण, ते समजून घेतलेले ऑलरेडी, पण तरी पण लिहून ठेवतो आपण जस्ट बिकॉज कन्व्हेन्शनल मेथडनी तो सम फार लेंदी बनतो. येस, आणि पहा गोष्टी इथे संपत नाही काय. आता तुम्ही कोणत्या स्टेजवरती आहात माहिती का, तुमचं ना थेरॉटिकल एक वन स्लॉट झालेलं, एक लाईक एक टॉपिक झालाय तुमचा, लाईक डिफरन्सिएशन बोर्डच्या बुकमधून झालाय. याच्यानंतर गोष्टी असतात. ओके, जसं की अनऑर्थोडॉक्स मेथड आहे. एक मिनिट, मी माईक ऑफ करतो, प्लीज माईक ऑफ कराल का प्लीज मुलांना, माईक बंद राहू द्या तुमचा. ओके ठीक आहे. याच्यानंतर अनऑर्थोडॉक्स मेथड पण असते, म्हणजे कन्व्हेन्शनली न करता काहीतरी वेगळे ट्रिक वगैरे युज करून मे बी आन्सर तुम्ही काढू शकता, अशा पण मेथड्स असतात. कारण की तुम्हाला माहिती बऱ्याच वेळी एक्झाम मध्ये असं होतं की क्वेश्चन ठीक आहे 20-30 क्वेश्चन्स आहेत, त्यातले चलो 28 तर जमतात, मे बी दोन जमतच नाहीये. म्हणजे खूप खूप हुशार मुलगा मी इथे कन्सिडर करतो, बरोबर? दोन क्वेश्चन जमतच नाहीत, काही केल्या जमत नाहीत. हे बघा असतात ते सोपे, मे बी फर्स्ट स्टेप सांगितलं तर मे बी त्या स्टुडंटला जमून जातील, बट प्रॉब्लेम असं तो आहे ना, कधी कधी स्टेप लवकर इमॅजिनच नाही होत असतं असं, आणि नंतर वाटतं की हा ती फर्स्ट स्टेप समजल्यानंतर नंतर आपल्याला असं वाटायला लागतं अरे यार इतकं सिम्पल होतं. ठीक आहे, मग असे क्वेश्चन कधी कधी कन्व्हेन्शनली होतच नसतात, मग त्यांच्यासाठी नॉन कन्व्हेन्शनल मेथड, अनऑर्थोडॉक्स मेथड असतं. मग अशा गोष्टींवरती पण वर्क करायला लागतं आपल्याला, मग कुठे जाऊन आपण एकदम परफेक्ट बनतो एंडला, आणि 100/100 मार्क्स स्कोर करणे मॅथमॅटिक्स मध्ये हे आपल्यासाठी पॉसिबल बनत. सो त्या स्टेज पर्यंत जायचं आहे आपल्याला. ओके, सो जस्ट आतापासून थोडस तयारीला लागूया आपण. तर जो टाइम टेबल पाठवला मी टेस्टचा तो व्यवस्थित फॉलो करा. ओके, याच्यानंतर राहतो पॉइंट जेईचा. ओके, तर त्यांच्यासाठी पण एक टाइम टेबल देऊन टाकेन मी. जस्ट एक व्हिडिओ अपलोड केलाय, एक नवीन चॅनल बनवला ऍक्च्युली युट्यूब वरती, बट समजत नाही नाव काय ठेवू, मे बी तुम्ही सजेस्ट कराल तर बरं होईल. ओके, त्याच्यावरती फक्त आणि फक्त जेईचा कंटेंट असेल, बाकी काही नसेल, बोर्ड नाही, सीईटी नाहीये, काही नाहीये, फक्त आणि फक्त जेई. ओके, त्याच्यामध्ये पण असंच प्लॅन करतोय मी की टॉपिकचं रिव्हिजन करायचं 1.5 तासामध्ये, एमसीक्यूज द्यायचे. ओके, लाईक काइंड ऑफ क्रॅश कोर्स टाईप वगैरे. ठीक आहे ठीक आहे, तर आपलं काय चालू होत रे, कंटिन्यू करतोय पुढे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. येस, कोणाला काही डाऊट आहे का, काही चेंजेस पाहिजे असतील, काही विचारायचं असेल आता सांगा, काही चेंजेस करायचे असतील तर. मला नाही वाटत काही चेंजेस लागतील तसे, बट काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि त्याच्यामध्ये मी सांगतोय सर्व कंटेंट आहे, म्हणजे सिलेबस किती रिड्यूस केला वगैरे ही गोष्ट पाहणार नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, श्वेता बोलते एमसीक्यू सेशन थर्सडे फ्रायडे नाही होणार ग, कारण की सॅटर्डे संडे घेतलं बरं राहील मे बी. थर्सडे एक तर दिवस हॉलिडे मिळाला पाहिजे तुम्हालाही. ओके, हे पहा आम्हाला तर बिलकुल नाही मिळत, थर्सडेच्या दिवशी पण काम करायला लागतं, म्हणजे बॅग नोट्स बनवणे असतात, भरपूर सारं असतं, लाईक टेस्ट किंवा खूप खूप काही गोष्टी असतात आणखी क्लास रन करायच्या म्हणजे. ओके, सो म्हणून थर्सडे आम्ही फक्त बाकी मॅनेजमेंटच्या कामाला ठेवलेला आहे, सो म्हणून प्रिफर नाही करायला थर्सडे. ओके ठीक आहे मुलांना, चलो आता हे क्वेश्चन्स मी इथे कंटिन्यू करतोय पुढे. क्वेश्चन नंबर 7, सॉरी क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8, 9, याच्यामध्ये एक दोन क्वेश्चन केलेले आहे गेस आपण. इथं पहा रे काय
यामध्ये काय आहे, आता क्वेश्चन नंबर मी फाईव्ह करून दाखवतो. क्वेश्चन नंबर फाईव्ह पाल, इंटिग्रेशन पहिले करायचं का? नाही रे, जस ठीक, इंटिग्रेशनला टाइम घ्या, काही बऱ्याच जणांचं इतकं परफेक्ट नाही, म्हणून मी इंटिग्रेशन थोडस उशिरा टाकतोय. आणखीन टाइम आहे, करून घ्या इंटिग्रेशन व्यवस्थित. ओके, कारण की एकदा इंटिग्रेशनच्या सुरू झाला टेस्ट, लगेच त्याच्या बॅक टू बॅक त्याला डेफिनेट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन हे बॅक टू बॅक घ्यायला लागतं. सो म्हणून बेटर इंटिग्रेशन पुढे ढकलूया आपण. पाहिजे क्वेश्चन नंबर फाईव्ह, फाइंड द कंडिशन दॅट लाईन कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन गिव्हन बाय दॅट इक्वेशन. पाका याचं मीनिंग काय, मी तुम्हाला सोल्युशन सांगतो जो की एकदम सिंपल आहे. एक लाईन आहे एक्स, दोन लाईन्स आहेत, एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. या दोन लाईन्स आहेत, दोन लाईन्स आहेत या, ते काय म्हणतात माहिती का, या दोन लाईन मधला कोणता तरी एक लाईन जो आहे ना, तर तो हा आहे म्हणे. या दोन, हे पहा, या दोन लाईन मधला एक लाईन तो आहे, याची कंडिशन तुम्ही मला सांगा असं ते विचारत. या दोन लाईन मधला एक लाईन तो आहे, यस, याची कंडिशन आपल्याला सांगायची आहे. ओके, ठीक आहे, पाहता पुढे. तुम्हाला मे बी एक गोष्ट आठवत असेल यार, की ज्यावेळेस हा जो इक्वेशन होत, म्हणजे तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन आहे, या लाईनला ज्यावेळेस आपल्याला स्प्लिट करायचं असायचं, स्प्लिट करायचं असेल म्हणजे दोन लाईन मध्ये डिवाइड करायचं जेव्हा होतं, नाही का, त्यावेळी आपण फॅक्टर्स वगैरे करायचो आहे काहीतरी, बट बऱ्याच वेळी फॅक्टर व्हायचे पण नाही, मग त्यावेळी काहीतरी फॉर्म्युला मेथड युज केलेला आपण. फॅक्टर जिथे नाही होत ना, तिथे फॉर्म्युला मेथड युज करायला लागतो. मी तुम्हाला एक सांगतोय पा, हा जस्ट फॉलो करा प्रोसेस. ओके, तर जस्ट डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, हियर ए एक्स स्क्वेअर, जस्ट डिवाइड बाय एक्स स्क्वेअर बोलतो मी. ओके, प्लस टू एच एक्स वाय, जस्ट डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, प्लस बी वाय स्क्वेअर, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो बाय एक्स स्क्वेअर इज झिरो. सो हा म्हणतो ए प्लस टू एच, टू एच वाय बाय एक्स, प्लस बी वाय बाय एक्स स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू झिरो. हे पाहा रे, हा असा इक्वेशन बनतो इथं, असा इक्वेशन बनतो इथे. ओके, आणि मग करायचं काय पहा, तो जो लाईन आहे ना रे, तो जो लाईन फोर एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू झिरो जो लाईन आहे, तर वायचा व्हॅल्यू काय बनतो रे, वायचा व्हॅल्यू मायनस ऑफ फोर बाय फाईव्ह इंटू एक्स बनतो, बरोबर ना. और वाय बाय एक्स काय बनतो, मायनस ऑफ फोर बाय फाईव्ह बनतो. हा जो वाय बाय एक्स आहे ना, तो टाकायचा इथे, तुम्हाला ऑटोमॅटिकली कंडिशन मिळून जाते, तो वाय बाय एक्स याच्यामध्ये टाकायचा. तुम्ही म्हणाल असं का करायचं, थोडस तुम्ही आठवाल तर तुम्हाला असं समजेल की हा जो इक्वेशन आहे, हा जो इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करतो, हा इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करतो, हा इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करतो, दोन लाईन रिप्रेझेंट करतो. मग तुम्हाला आठवत असेल ना, वाय बाय एक्स ची व्हॅल्यू आपण, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आला, वाय बाय एक्स इज टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ऑफ फोर एसी डिवाइड बाय ट्वाईस असं केलेलं आपण, नाही का, म्हणजे ते वाय बाय एक्सच्या दोन व्हॅल्यू येतात इथे, प्लस ऑर मायनस मुळे दोन व्हॅल्यूज येतात, बरोबर ना, बरोबर. मग त्यातली एक व्हॅल्यू घेऊन, वाय बाय एक्सच्या दोन व्हॅल्यूज येतात, ही फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू, बरोबर, करेक्ट ना. त्यातली एक व्हॅल्यू कन्सिडर केल्यानंतर एका लाईनचा इक्वेशन येत असतो, दुसरा व्हॅल्यू कन्सिडर केल्यानंतर दुसऱ्या लाईनचा इक्वेशन येत असतो, बरोबर ना. अरे पण त्यांनी तर एक लाईन तर त्यांनी स्वतःनी दिलेली, इथे अंडरलाईन केलं पावर, त्यांनीच दिलं ना पहिला लाईन, तर मग पहिल्या लाईन मधून वाय बाय एक्सचा व्हॅल्यू काढला तो टाकतोय मी इथे, मी बोलतोय वाय बाय एक्सचा व्हॅल्यू माझ्याकडे ऑलरेडी आहे. हे पहा, वाय बाय एक्सच्या दोन व्हॅल्यू ज्या येतात ना, तर दोन्ही व्हॅल्यूनी हा इक्वेशन सॅटिस्फाय केला पाहिजे, हा वाला एरो केलेला, हा वाला इक्वेशन सॅटिस्फाय केला पाहिजे बाय डिफॉल्ट, दोन्हीनी केला पाहिजे, म्हणजे कोणताही एक टाकून द्या ना, त्यांनी केला पाहिजे असं मी क्लेम करतो डायरेक्टली, बरोबर. मग मी काय करतोय पहा, ए टाकतोय, प्लस टाकतोय, टू एस टाकतोय, वाय बाय एक्सचा व्हॅल्यू मायनस फोर बाय फाईव्ह टाकतोय इथं, प्लस बी टाकतोय, वाय बाय एक्सचा व्हॅल्यू मायनस फोर बाय फाईव्ह टाकतोय, त्याचा स्क्वेअर करायचं, दॅट इज इक्वल टू झिरो, यस. सो ही ती कंडिशन आहे, ही ती कंडिशन आहे, कशाची कंडिशन आहे, की तीजी लाईन ना 4x plus 5 is equal to 0 coincides with one of the line given by that equation. Coincides with म्हणजे तो एक लाईन आहे, दोन मधला एक लाईन तो आहे, त्याची ही कंडिशन आहे. थोडस सिम्प्लिफाय करू शकता, मे बी स्क्वेअर वगैरे एक्सपांड करा, मल्टीप्लाय बाय 25 करा, काहीतरी एक फॉर्मॅट दिसेल तुम्हाला. तर हा तो कंडिशन आहे, काही नाही, फार सोपं आहे, दुसरा सम करून दाखवतो पहा फास्ट मध्ये.
थोडस डोक्याचा आता भाग दूर ठेवा तुम्ही हवं तर, जर का नसेल समजलं तर मी तुम्हाला काय सांगतोय बा, 3x + y = 0 ही लाईन ना यार, हे थोडस अलग आहे ठीक, हे परपेंडिक्युलर बोलतात ठीक आहे बाबा, हा समजला का पहा, आधी हा पहा रे, हा क्लिअर आहे का तुम्हाला? त्याच्यानंतर जाऊया प्रश्न नंबर 2 वरती. या दोन लाईन मधून एक लाईन ही असण्याची काय कंडिशन आहे? दोन लाईन मधून एक लाईन हा असण्याचा काय कंडिशन आहे? हा एक लाईन असण्याचा काय कंडिशन आहे असं विचारतात. मग ह्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधून असा वाय बाय एक्स चा एक इक्वेशन बनवायचा, आणि त्या वाय बाय एक्सच्या जागी त्या लाईन मधला वाय बाय एक्स टाकून द्यायचा, मग तो कंडिशन येतो ऑटोमॅटिकली. सिम्पल, यस. तर हे असं आहे पहा, ओके तर मी इथे अटेंडन्स स्टार्ट करतोय आज, तर थोडस अटेंडन्स जनरली कमी होते आजकाल, आज तरी ठीक आहे, चलो ओके ठीकठाक काउंट दिसतं. तर मी आजचा हा कंटेंट इथे स्टॉप करतोय, एंड करतोय, आणि मी अटेंडन्स तुमची घेऊन ना अटेंडन्स ग्रुपवरती पाठवतो, आणि भरपूर स्टुडंट्स स्किप करतात क्लास आजकाल, तर जस्ट पॅरेंट्सला मे बी कन्व्हे करून देतोय. तर तुम्ही फक्त एक काम कराल, ग्रुप पहिले तर लिहू नका करू, ओके त्याच्यानंतर माइक ऑन नाही करायचा, हँड रेज नाही करायचा, कारण की जशी लिस्ट दिसते ना आता, ओके तर याच सिक्वेन्स मध्ये दिसू द्याल फक्त, कारण मी स्क्रीनशॉट घेतो इथे, ओके कोणी प्रेझेंट असेल आणि इनकेस जर का त्यांचं इथे नाव नसेल नाही का ते सांगू शकतात काय. येस स्टुडंट्स, असं कोणी आहे का रे की जो प्रेझेंट आहे इथे नाव इथे इथे नाव नाही आहे, असं कोणी आहे का? येस, चॅट बॉक्स वर सांगू शकतो. कम्प्लीट लेक्चर केलेला असला पाहिजे स्टुडंट, ओके येस, असं कोणी आहे इथे त्यांचं नाव नाहीये बट प्रेझेंट आहे असेल तर सांगा, मी क्रॉस क्वेश्चन करतो की आजच्या लेक्चर मध्ये काय झालं हे विचारायन, ओके सांगता आलं पाहिजे, इनकेस जर का सांगत असाल तर मी इथे नाव तुमचं मेन्शन करून देईन ठीक आहे. एक फेवर करा का मुलांना, हा जो युट्यूबचा लिंक आहे ग्रुप वरती पाठवून द्याल का, युट्यूबचा लिंक पाठवून द्याल ग्रुप वरती ठीक आहे. मी माझा लेक्चर इथे एंड करतोय, भेटूया उद्या आपण, ओके चलो बाय बाय. हँड रेस कराल प्लीज, सेतुरा सरांचं जे लेक्चर करतात त्याच्यामध्ये कोणी, मी होस्ट करून देतो, होस्ट ऍक्सेस ट्रान्सफर करतो. येस स्टुडंट्स, कोणी आहे इंटरेस्टेड? येस, रोनक सिंग, सेतुरा सरांचं लेक्चर आहे का तुझं? सेतुरा सरांचं लेक्चर करणार आहे, हँड रेस कराल, ओके ठीक आहे रोनक, तुझे करणार हो. ठीक आहे चलो मी लिव्ह करतो इथे, बाय बाय.
बच्चों 2 मिनट रुकेंगे, शायद ये हैंग हो गया है पीसी, सो जस्ट अ मोमेंट। हाँ
इससे पहले बच्चों आप लोग का मैथ्स का सेशन था क्या आज? आज मैथ्स था इससे पहले? चलिए, तो हम लोग ने लास्ट लेक्चर में वर्क के बारे में अंडरस्टैंडिंग लिया था, उससे आगे हम लोग बढ़ते हैं, आगे के पॉइंट्स डिस्कस करते हैं। ये सेशन ऑलरेडी लाइव है तो हम लोग डायरेक्टली स्टार्ट करते हैं। सो हम लोग ने वर्क में समझा था कि किस तरह से वर्क हमारा हमेशा निगेटिव रहता है, ठीक है। ये पॉइंट हम लोग ने अंडरस्टैंड की थी, डिस्कस किया था अबाउट एक्सपेंशन वर्क। पीवी वर्क का अंडरस्टैंडिंग अभी तक उन्होंने लिया है ना बच्चों। पीवी वर्क जो है इसको रैंडम वर्क के नाम से भी जाना जाता है, आप लोग इस चीज़ को ध्यान में रखिएगा। प्रेशर वॉल्यूम वर्क जो है हमारा वो रैंडम वर्क भी है, सो ये ध्यान में हम लोग रखना है। सो प्रेशर वॉल्यूम वर्क इज रैंडम वर्क ऑल्सो, ठीक है। सो ये ध्यान में हम लोग को रखना है बस ना। वर्क निगेटिव होता है हमेशा, किस कंडीशन में क्या होता है, क्यों निगेटिव होता है, वो सारे अंडरस्टैंडिंग मैंने आप लोग को ऑलरेडी बताया है। वाइड इज निगेटिव नेचर, वो सारे पॉइंट्स हम लोगों ने पहले आप लोग को अंडरस्टैंड करवाए हैं, ठीक है। तो इस चीज़ को थोड़ा ध्यान में रखेंगे ना। वर्क डन निगेटिव दो रीजन से मैंने आप लोग को बताया था, अगर एक्सपेंशन हो रहा है तो वर्क डन हमारा जो निगेटिव होगा उसका रीज़न क्या होगा कि हमारा जो सिस्टम है वो वर्क कर रहा है, एंड दैट्स वाई साइन कन्वेंशन के हिसाब से वो वैल्यू निगेटिव आएगा। पी डेल्टा वी का जो वैल्यू होगा वो निगेटिव होगा, हमारा प्रेशर वॉल्यूम वर्क जो होगा वो निगेटिव होगा। और वहीं पे अगर हम लोग वर्क डन कंप्रेशन की बात कर रहे हैं तो कंप्रेशन में क्या हो रहा है, वॉल्यूम डिक्रीज कर रहा है, एंड वॉल्यूम के डिक्रीज होने के चलते हमारा वर्क डन निगेटिव होगा, ठीक है। तो वॉल्यूम से डिक्रीज करने के चलते हमारा वॉल्यूम में डिक्रीज के चलते डेल्टा वी निगेटिव होगा, और डेल्टा वी में निगेटिव होने के चलते हमारा पी डेल्टा वी का वैल्यू निगेटिव होगा। तो ये पॉइंट हम लोगों ने लास्ट लेक्चर्स में डिस्कस किए थे, आज हम लोग आगे बढ़ते हैं। एंड नेक्स्ट जो हमारा हीट का अंडरस्टैंडिंग है और हीट के लिए क्या साइन कन्वेंशन यूज करते हैं वो भी एक बार देखते हैं, और फिर हम लोग इन दोनों एनर्जी ट्रांसफर के मोड में डिफरेंस क्या है, व्हाट इज द डिफरेंस बिटवीन दीज टू एनर्जी ट्रांसफर मोड्स, उनके बारे में हम लोग समझेंगे। तो बच्चों हीट के बारे में भी थोड़ा हम लोग को अंडरस्टैंड करना है, एंड वर्क का जो साइन कन्वेंशन है वो समझ लिया। तो अब हम लोग को वर्क में एक और इम्पॉर्टेंट आस्पेक्ट को सोचना जरूरी है बिफोर अंडरस्टैंडिंग हीट, वो ये है कि अगर वर्क को वैक्यूम में किया जाए, जहाँ पे वैक्यूम हो, एक्सटर्नल फोर्स जीरो, अगर पी एक्सटर्नल जीरो होगा, एक्सटर्नल फोर्स अप्लाइड जीरो होगा, तो उस केस में भी हम लोग वर्क डन क्या मानेंगे बच्चों, जीरो मानेंगे ना। मैं आपसे एक क्वेश्चन पूछता हूँ, ध्यान से सुनिएगा, बहुत ही इंपॉर्टेंट क्वेश्चन है। अगर मान लीजिए मैं पी वी ग्राफ को ड्रॉ करने के लिए प्रेशर वॉल्यूम वर्क की बात सोच रहा हूँ ना, इसमें अगर मैं पॉइंट ए से पॉइंट बी की तरफ जा रहा हूँ, कीपिंग द वॉल्यूम कांस्टेंट, वॉल्यूम को कांस्टेंट रख के पॉइंट ए से पॉइंट बी की तरफ मूव कर रहा हूँ ना, क्या यहाँ पे हमारा वॉल्यूम जो है बच्चों वो कांस्टेंट है, यहाँ वॉल्यूम में कोई भी चेंज नहीं आ रहा है, वॉल्यूम रिमेंस कांस्टेंट, डेल्टा वी जीरो जब हम इस पाथ को फॉलो कर रहे हैं, वॉल्यूम में चेंज जीरो ना। अगर मैं एक और पाथ फॉलो करूं, इसमें भी डेल्टा वी जीरो है, वी टू माइनस वी वन विल बी इक्वल्स टू, अगर हम लोग वी टू माइनस वी वन के पॉइंट को देखें तो वी टू माइनस वी वन का जो वैल्यू होगा हम लोग को यहाँ पे भी जीरो दिख रहा है इस पाथ के लिए। तो ये पाथ वन, ये पाथ टू, क्या दोनों में वर्क डन जीरो होगा, क्या दोनों में वर्क डन जीरो होगा या नहीं, ये हम लोग को समझना है बच्चों। दोनों केसेस में वर्क डन हमारा जीरो ही आएगा या नहीं आएगा, क्योंकि फर्स्ट केस हो या सेकंड केस, दोनों केस में डेल्टा वी तो जीरो, इन बोथ द केसेस डेल्टा वी इज जीरो। सो व्हाट यू से अबाउट द वर्क डन, वर्क डन कितना होगा बच्चों,
वर्क डन का वैल्यू फॉर द केस वन एंड वर्क डन का वैल्यू केस टू, क्या ये दोनों वैल्यू जीरो के इक्वल होंगे? विल दीज टू वैल्यूज विल बी इक्वल टू जीरो? ये हम लोगों को सोचना है, या ये नॉन जीरो वैल्यूज होंगे बच्चों, ठीक है? तो हम लोगों को समझ के रखना है कि डेल्टा वी हमारा अगर जीरो है, डेल्टा वी का जो वैल्यू है हमारा बच्चों, अगर वो जीरो वैल्यू है, ठीक है, सो वर्क डन इन फर्स्ट केस हम लोग बोल सकते हैं कि यहाँ पे हम पॉइंट ए से पॉइंट बी की तरफ आ रहे हैं, एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड सेम है और हर एक पॉइंट पे डेल्टा वी हमारा जीरो है। एट ईच एंड एवरी पॉइंट हम लोग देख रहे हैं कि हमारा डेल्टा वी का जो वैल्यू है बच्चों वो जीरो, एंड दैट्स वाई हम क्या बता सकते हैं, इन फर्स्ट केस हमारा जो डेल्टा वी होगा वो जीरो होगा। फर्स्ट केस में हमारा वॉल्यूम का जो चेंज है वो जीरो है, एंड दैट्स वाई वर्क डन इन द फर्स्ट केस विल बी जीरो। बट वर्क डन इन सेकेंड केस इज नॉट जीरो, क्यों? क्योंकि पाथ चेंज हो गया बच्चों। तो हम लोग को ये समझना है पाथ डिफर करेगा, है ना, पाथ में डिफरेंस होगा तो वर्क डन जो एक पाथ फंक्शन है उसका वैल्यू भी डिफर करेगा, राइट? तो यहाँ पाथ फंक्शन में क्या चेंज आ रहा है, व्हाट आर द चेंजेस व्हिच आर टेकिंग प्लेस? तो बच्चों यहाँ प्रोसेस में चेंज आ गया, यहाँ जो है हमारा वो प्रोसेस में चेंज आ गया, राइट? एंड दैट्स वाई पहला जो प्रोसेस था वो उसमें डेल्टा वी एग्जैक्टली हमारा हर एक मोमेंट पे जीरो था, एंड दैट्स वाई दैट इज अ आइसोबारिक प्रोसेस। नाउ सेकेंड प्रोसेस में भी ये सिस्टम आइसोबारिक है, डेल्टा वी जीरो है, बट ये अलग पाथ से मूव कर रहा है एंड हर एक मोमेंट ऑफ टाइम पे डेल्टा वी जीरो नहीं है, एंड दैट्स वाई आप क्या पाएंगे कि वर्क डन इन सेकेंड केस जो होगा वो नॉन जीरो होगा। सो आगे हम लोग ऐसे वर्क डन के बहुत सारे केसेस देखने वाले हैं जहां वर्क पाथ के चलते चेंज हो सकता है, क्योंकि हम सबको पता है वर्क डन कैसा है, पाथ फंक्शन। तो एक बहुत इंटरेस्टिंग टॉपिक है आगे देखने के लिए कि वर्क क्या कर सकता है, डिफर हो सकता है अगर उसको अलग अलग पाथ के थ्रू मूव कराया जाए तो, ठीक है बच्चों? नाउ अब हम लोग को कुछ क्वेश्चंस देखने हैं, कुछ अंडरस्टैंडिंग देखने हैं बेस्ड अपॉन द हम लोग ने जो वर्क का डेफिनेशन सीखा है उस पे बेस्ड कुछ क्वेश्चंस है बच्चों। तो पहला क्वेश्चन है फाइंड द वर्क डन इन ईच केस व्हेन वन मोल ऑफ एन आइडियल गैस इन 10 लीटर कंटेनर एट वन एटमोस्फेयर is allowed to enter a vacuated bulb of capacity 100 liter. बोल रहा है कि जब मैं एक आइडियल गैस को 10 लीटर कंटेनर से, एक कंटेनर से दूसरे कंटेनर में ट्रांसफर करना चाह रहे हैं, क्या करना चाह रहे हैं, एक कंटेनर से दूसरे कंटेनर में ट्रांसफर करना चाह रहे हैं, बट ये कंटेनर कैसा है बच्चों, ये कंटेनर एक वैक्यूएटेड कंटेनर है। नाउ व्हाट डू यू मीन बाय वैक्यूएटेड कंटेनर? वैक्यूएटेड कंटेनर से हम लोग बच्चों बताना ये चाह रहे हैं कि वहां वैक्यूम में है, वहां पे कोई भी गैस का प्रेजेंस नहीं है। तो बच्चों वर्क डन क्या होगा जब ये 10 लीटर से 100 लीटर के कंटेनर में ट्रांसफर होगा, तो वर्क डन क्या होगा? तो इट्स विल बी वेरी सिंपल, वर्क डन विल बी जीरो। नाउ हर्षल वर्क डन जीरो क्यों होगा? तुमने 90 जूल लिखा बट मैं बोल रहा हूँ वर्क डन जीरो है, तो वर्क डन जीरो क्यों होगा, वाई वर्क डन शुड बी जीरो, वो हम लोग देखना चाहिए। तो बच्चों वर्क डन इसलिए जीरो होगा क्योंकि आप गैस को एक वैक्यूएटेड कंटेनर में डाल दें जहां वैक्यूम है, राइट? एंड हम लोग को पता है वैक्यूम है इसका मतलब एक्सटर्नल प्रेशर जीरो है, वैक्यूम है इसलिए हमारे सेकेंड कंटेनर में एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड जीरो, और जब एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड जीरो होगा तो हमको पता है वर्क डन इज माइनस पी एक्सटर्नल इनटू डेल्टा वी, पी एक्सटर्नल जीरो तो वर्क डन भी जीरो हम लोग को ऑब्टेन हो जाएगा, ठीक है बच्चों? तो पहले केस में हमारा वर्क डन जो होगा वो जीरो होगा। नाउ इन सेकंड केस हमारा वर्क डन क्या होगा, तो हमको समझ में आया दिस इज द वर्क डन इन वैक्यूम, और आप लोग को ये समझ के रखना है कि जब भी एक्सपेंशन फ्री एक्सपेंशन, जब भी एक्सपेंशन का टाइप कैसा हो, फ्री एक्सपेंशन का टाइप हो, जब एक्सपेंशन के थ्रू आप एक ऐसे कंटेनर में जा रहे हैं जहां पे वैक्यूम क्रिएटेड हो, जहां एक्सटर्नल प्रेशर जीरो हो, तो आपको बच्चों समझ लेना है
कि फ्री एक्सपेंशन वर्क डन जो होता है वो जीरो होता है. तो फ्री एक्सपेंशन वर्क डन इज जीरो. दैट यू हैव टू अंडरस्टैंड. व्हाट वी हैव टू अंडरस्टैंड दैट फ्री एक्सपेंशन वर्क डन विल बी इक्वल्स टू जीरो. ये ध्यान में रखना बहुत जरूरी है. ठीक है, तो बच्चों यहां से हम लोग फिक्स हो गया कि हमारा जो फ्री एक्सपेंशन वर्क डन है दैट इज नथिंग बट इट विल बी इक्वल्स टू जीरो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर बी. इस क्वेश्चन को हम लोग को देखना है. When 1 mole of gas is expands from 1 liter to 5 liter against constant atmosphere. Now, यहाँ 1 liter से 5 liter constant atmospheric pressure के through हम लोग work को calculate करना है जब gas को expand कर रहे हैं 1 से 5 के. तो बच्चों simple है, हम P delta V का relation लगाएंगे क्योंकि against constant external pressure. तो P external is atmospheric pressure के equal दिया हुआ है हम लोग को. P atom दिया हुआ है and that will be equals to 1 atm. ठीक है, so यहाँ 1 atmospheric pressure हम लोग को external pressure applied दिया हुआ है. Now volume कहाँ से कहाँ expand कर रहा है? 1 liter to 5 liter. Therefore delta V will be equals to what? 5 minus 1 is equals to 4. And that's why the work done क्या होगा? Minus P external into delta V. Now delta V will be positive because it is the expansion work done. And but overall system is work को कर रहा है तो sign convention के हिसाब से work done हमेशा negative होता है. इसलिए इसका value minus 4 joule बताएंगे. And that's why the value will be equals to minus 4 joule. So I hope आप सबको ये point समझ में आया. किसी को कोई doubt होगा यहाँ तो बताएंगे. ना ये क्वेश्चन क्लियर है तो हम लोग अगले क्वेश्चन की तरफ जाते हैं. तो ये साइन कन्वेंशन थोड़ा ध्यान में रखेंगे. चलिए अगला क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन जो है, तो ये याद जरूर से रखिएगा कि जब भी फ्री एक्सपेंशन वर्क हो तो वर्क डन हमेशा जीरो होगा. ये ध्यान में हम लोग को रखना है बच्चों. दिस इज वेरी इंपॉर्टेंट एस्पेक्ट. ठीक है ना, नेक्स्ट क्वेश्चन. So, अगला क्वेश्चन है, फाइंड द वर्क डन व्हेन 18 ml ऑफ वाटर इज गेटिंग वेपराइज्ड एट 373 केल्विन इन ओपन वेसल. अब हमको वर्क डन कैलकुलेट करना है. किसके लिए कैलकुलेट करना है बच्चों? तो 18 ml ऑफ वाटर के लिए हमको वॉल्यूम दिया हुआ है. वॉल्यूम ऑफ वाटर दिया है 18 ml और इसको वेपर में कन्वर्ट किया जा रहा है. तो इसका मास क्या होगा? व्हाट विल बी द मास ऑफ वाटर? अगर वॉल्यूम 18 ml है तो बच्चों मास क्या होगा? सो मास विल बी 18 ग्राम क्योंकि डेंसिटी इज 1 ग्राम पर ml. डेंसिटी इज 1 ग्राम पर ml. सो वॉल्यूम 18 ml, डेंसिटी 1 ग्राम पर ml, मास ऑफ वाटर विल बी 18 ग्राम एंड दैट्स व्हाई द मोल्स ऑफ वाटर विल बी 1 मोल. वाटर का जो मोल होगा बच्चों वो कितना होगा? 1 मोल के इक्वल होगा. Now, हम लोग को बोल रहा है फाइंड द वर्क डन अगर 18 वन मोल ऑफ गैस, वन मोल ऑफ वाटर इज बीइंग वेपराइज्ड, गैस में कन्वर्ट कर दिया जाए तो हम लोग को क्या वर्क डन होगा वो कैलकुलेट करना है. तो बच्चों हम लोग को सबसे पहले P डेल्टा V कैलकुलेट करने की जरूरत है. ना देखिए हमारे पास एक रिलेशन है, पी वी इज इक्वल्स टू एन आर टी, राइट. अब हमारा टेम्परेचर वो बोल रहा है कॉन्स्टेंट है, टेम्परेचर वैरिंग नहीं. मास हम लोग को दिया हुआ है, नंबर ऑफ मोल्स हमको पता है, आर कांस्टेंट ही है. तो पी वी इक्वल्स टू एनआरटी से हम लोग पी वी का वैल्यू निकाल सकते हैं. सो प्रेशर इनटू वॉल्यूम का जो वैल्यू आएगा वो अप्रोक्सीमेटली आप कैलकुलेट कीजिए. देखिए कितना आता है. सो ये वैल्यू आ जाएगा, सो वन मोल आर का 0.0821 एंड 373 केल्विन. सो ये वैल्यू हम लोग को 30 लीटर्स के आसपास आ रहा है. So, ये पीवी का जो वैल्यू है बच्चों ये हम लोग को 30 लीटर ऑब्टेन हो रहा है. नाउ ओपन वेसल है, वेसल कैसा है? ओपन वेसल है एंड दैट्स व्हाई एटमॉस्फेरिक प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर 1 एटीएम के बराबर होगा एंड दैट्स व्हाई वेसल का वॉल्यूम 30 लीटर हम लोग को आ गया कि भाई वॉल्यूम जो है हमारे वेसल का वो 30 लीटर. नाउ बच्चों गैस जो पहले 18 ml वॉल्यूम का था वो 30 लीटर वॉल्यूम एक्सपेंड कर दिया है. सो व्हाट विल बी द वर्क डन? वर्क डन इज माइनस पी डेल्टा वी. सो माइनस पी मतलब प्रेशर, तो एक्सटर्नल प्रेशर 1 एटीएम है. डेल्टा वी विल बी
30 लीटर में एक्सपेंशन हुआ है, 30 माइनस वॉल्यूम ऑफ द गैस. नाउ वॉल्यूम ऑफ द गैस इज नेग्लिजिबली स्मॉल, 18 ml है, बहुत छोटा है. 30 लीटर के कंपैरिजन में 18 ml बहुत छोटा है. दिस इज वेरी स्मॉल वैल्यू एंड दैट्स व्हाई वी कैन इजीली नेग्लेक्ट इट आउट एंड दैट्स व्हाई द वर्क डन विल बी माइनस 30 जूल बोल रहा हूँ लीटर एटमोसफेयर, क्योंकि यूनिट हमने लीटर एटमोसफेयर के लिया है जब हमने आर का वैल्यू लिया था. सो इस तरह से बच्चों हम लोग आसानी से अलग अलग, तो यहाँ पे हम लोगों ने क्या देखा कि हम लोग गैस के लिए किस तरह से कैलकुलेशन कर रहे हैं. पीछे हम लोगों ने क्या देखा, फ्री एक्सपेंशन के स्टेट में कैसे कैलकुलेशन होता है. उससे पहले हम लोगों ने अंडरस्टैंड किया कि अगर डेल्टा वी का वॉल्यूम दिया हुआ हो पर चेंज दिया हुआ हो तो हम लोग कैसे कैलकुलेट कर सकते हैं. सो दीज आर द डिफरेंट वेज बाय विच वी कैन अंडरस्टैंड हाउ वी कैन कैलकुलेट द चेंज इन द प्रेशर. इसके पॉइंट को कैसे कैलकुलेट किया जा सकता है, वर्क डन कैसे कैलकुलेट किया जा सकता है, यहाँ से हम लोग को समझ में आता है. ठीक, तो आई होप आप सबको ये पॉइंट क्लियर है, किसी को कोई डाउट नहीं. चलिए अब इस क्वेश्चन के बाद दिवेश का क्वेश्चन है, सर लीटर एटमॉस्फेयर को जूल में कैसे कन्वर्ट करें. तो दिवेश ऐसा कोई रॉकेट नहीं, साइंस नहीं है, हम लोग को आर का वैल्यू 8.314 ले लेना चाहिए. आर का वैल्यू 8.314 जूल ले लेना चाहिए. तो हमारा आर जो है 8.314 जूल में आ जाएगा जब, तो हमारा स्वाभाविक तौर से जो हमारा फाइनल वर्क डन आएगा दैट विल बी इन द टर्म ऑफ व्हाट जूल इटसेल्फ, नॉट इन द टर्म ऑफ लीटर एटमॉस्फेयर. ठीक है, सो दिवेश इस तरह से आप आसानी से कर सकते हैं कैलकुलेशन. वैसे आप लीटर एटमॉस्फेयर को भी जूल में कन्वर्ट कर सकते हैं. रिलेशन है 8.314 जूल के टर्म में होता है, 0.081 लीटर एटमॉस्फेयर के, तो वहां से आप रिलेशन निकाल के यहाँ मल्टीप्लाई कर सकते हैं. तो इन दिस वे वी कैन अंडरस्टैंड दिस. नाउ बच्चों अगला अंडरस्टैंडिंग है अबाउट हीट. नाउ जनरल एक बहुत बड़ा प्रॉब्लम है हीट को लेके. हम लोग जनरली क्या समझते हैं, टेम्परेचर ऑफ द बॉडी को हीट के टर्म में बोलते हैं, बोलने के क्रम में. एक जनरल लेमन के भाषा में अगर हम लोग बताएं, दिवेश का कहना है अगर सर खाली पी एंड वी दिया हो तो आर तो पता ही रहता है ना दिवेश, आर तो कांस्टेंट है, उसका वैल्यू तो अपने को पता ही है ना. तुम टेम्परेचर नहीं दिया ऐसा बता रहे हो क्या? अच्छा ठीक है, दिवेश का कहना है सर टेम्परेचर नहीं दिया और प्रेशर और वॉल्यूम दिया है तो आप कैसे, तो मैं क्यों निकालूंगा आर. अगर प्रेशर और वॉल्यूम लीटर एटमॉस्फेयर में दिया है तो मेरे पास रिलेशन क्या है कि 8.314 जूल पर मोल केल्विन इज इक्वल्स टू 0.0821 लीटर एटमॉस्फेयर. ये रिलेशन है आर का, 0.0821 इज इक्वल्स टू नहीं, ये वैल्यू लीटर एटमॉस्फेयर पर मोल केल्विन में. Now, 1 liter atmosphere per mole Kelvin will be how many joule? Divide कर देंगे दोनों से तो हो जाएगा. ठीक है, so, इस तरह से आपको जूल और लीटर एटमोसफेयर में रिलेशन निकल जाएगा, क्योंकि पर मोल केल्विन ये तो दोनों जगह था सेम है, तो इस टर्म से आप आसानी से रिलेशन निकाल सकते हैं दोनों के बीच में. तो आप बोल सकते हैं 1 liter atmosphere is equals to 8.314 upon 0.0821 joule. ये रिलेशन आ जाएगा. राइट बच्चों, आई होप किसने पूछा हुआ था उनको क्लियर है. दिवेश ठीक, चलिए अगर क्लियर है तो अब हम लोग आगे बढ़ते हैं अगले पॉइंट की तरफ और हीट को समझते हैं. नाउ हीट क्या है, तो बच्चों अगेन एक और तरीके का एनर्जी का ट्रांसफर है. राइट, हम कैसे एनर्जी को ट्रांसफर कर सकते हैं, दो तरीके से, हीट के थ्रू एंड वर्क के थ्रू. So heat is one more way by which energy can be transferred from system to surrounding or surrounding to system, whatever. But based upon what? Based upon temperature difference. तो मैंने बताया था कि हमारा work जो है वो mechanical force के difference के चलते होता है और heat जो है वो temperature difference के चलते हम लोगों को देखने के लिए मिलता है. Now heat जो है वो हमेशा हायर टेम्परेचर से लोअर टेम्परेचर की तरफ फ्लो करता है. तो टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर में डिफरेंस आ जाए तो आप क्या देखेंगे, हमारे हीट का फ्लो हो रहा है ना. हीट के फॉर्म में हम क्या ट्रांसफर कर रहे हैं, हीट के फॉर्म में हम एनर्जी ट्रांसफर कर रहे हैं. राइट बच्चों, नाउ मेरे से अगर कोई बोले, ध्यान से सुनिएगा, बहुत इंपॉर्टेंट पॉइंट बता रहा हूं. अगर कोई बोल रहा है ध्यान, कि हमने एक बीकर ले लिया,
उस बीकर में उसने क्या किया, एक लिक्विड, हॉट लिक्विड डाल दिया और उसमें एक थर्मोमीटर उसने डाल दिया। अब उस थर्मोमीटर से उसने मेजर किया इसका टेम्परेचर, राइट, एंड वो बोल रहा है कि ये बहुत ही हीटेड है। ना बच्चों, उसका फॉर्म और हीट को सोचना, ये दोनों चीज अलग अलग है। हीट हमेशा जब भी एनर्जी ट्रांसफर किया जाएगा तब भी एग्जिस्टेंस में आएगा। टेम्परेचर उस बॉडी का, ध्यान से सुनिए मेरा बात, इस लिक्विड का टेम्परेचर जो है वो इसका प्रॉपर्टी हो सकता है। टेम्परेचर कैन बी द प्रॉपर्टी ऑफ दिस लिक्विड, बट यू कैनॉट से दैट हीट इज द मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ दिस लिक्विड। हीट मेजरेबल प्रॉपर्टी नहीं है, हीट इज नॉट अ मेजरेबल प्रॉपर्टी, ये याद रखिएगा। हीट हमारा मेजरेबल प्रॉपर्टी नहीं है, बट टेम्परेचर एक मेजरेबल प्रॉपर्टी है जो स्टेट को डिफाइन कर सकता है। सो हीट हमें सिर्फ और सिर्फ दो बॉडी के बीच में टेम्परेचर डिफरेंस के चलते एनर्जी ट्रांसफर कैसे हो रहा है उसके बारे में डिस्क्राइब करता है। ये हम लोग को ध्यान में रखना है। सो हीट क्या बता रहे बच्चों, वो एक मेजरेबल प्रॉपर्टी नहीं है, वो सिर्फ एक तरीका है बाय विच हम लोग एनर्जी ट्रांसफर कर सकते हैं दो वैसे बॉडी के बीच में जिनमें टेम्परेचर डिफरेंस हो, जिनका टेम्परेचर ग्रेडियंट जो है वो नॉन जीरो। सो ऐसे दो बॉडीज के बीच में हम लोग एनर्जी का ट्रांसफर हीट के थ्रू कर सकते हैं, राइट। नाउ अगेन, हीट का साइन कन्वेंशन क्या है बच्चों, तो हीट टेकन राइट बाय द सिस्टम विल बी कंसीडर्ड एज नेगेटिव। जब भी हम लोग सिस्टम को हीट दे रहे हैं, ध्यान से सुनेंगे, सो हीट इज टेकन नेगेटिव व्हेन सिस्टम, देखिए जब भी सिस्टम वर्क, जब भी सिस्टम क्या करेगा, एनर्जी का लॉस करेगा। जब भी सिस्टम एनर्जी का लॉस करेगा, चाहे वो वर्क के फॉर्म में कर रहा हो या हीट के फॉर्म में कर रहा हो, दैट विल बी कंसीडर्ड एज नेगेटिव। सो हीट के फॉर्म में कर रहा हो या वर्क के फॉर्म में कर रहा हो, इट विल बी कंसीडर्ड एज नेगेटिव। आइदर केस में हम उसको नेगेटिव मानेंगे, तो हीट का लॉस हो रहा हो या सिस्टम के द्वारा वर्क डन हो रहा हो। सो आइदर केस में हमारा एनर्जी घटने वाला है, हमारे सिस्टम का एनर्जी घटने वाला है, एंड दैट्स वाई हमको ये समझ के रखना है कि ये वैल्यू निगेटिव होंगे। बट हीट को अगर हम सिस्टम को प्रोवाइड कर रहे हैं, वर्क सिस्टम पे किया जा रहा है ना, सो वर्क डन बाय द सिस्टम एंड वर्क डन ऑन द सिस्टम, हीट का लॉस हो रहा है या हीट का गेन हो रहा है, तो हीट का गेन होगा तो ये सिस्टम हमेशा पॉजिटिव कंसिडर किया जाएगा। सो ये वैल्यू हमारा पॉजिटिव रहेगा, ये हम लोग को ध्यान में रखना है, ठीक है। सो दिस इज वेरी इंपॉर्टेंट, आई होप आप सबको ये पॉइंट्स क्लियर हैं, किसी को कोई डाउट नहीं यहाँ पे। अगर किन्हीं को इसमें कोई डाउट है तो बताएंगे, बट दिस इज जस्ट अपोजिट टू दैट ऑफ द फिजिक्स साइन कन्वेंशन, ठीक है ना। अब आफ्टर अंडरस्टैंडिंग कि हीट और वर्क हमारे दो तरीके हैं जिससे हम लोग सिस्टम को एनर्जी का ट्रांसफर कर सकते हैं, तो नेक्स्ट अंडरस्टैंडिंग देखना है कि भाई इन दोनों में कौन सा अच्छा है और इन दोनों में डिफरेंस क्या है, व्हाट इज द डिफरेंस बिटवीन दीज टू। तो हीट और वर्क में क्या डिफरेंस है बच्चों, ये हम लोग को समझना जरूरी है ना। ध्यान से सुनेंगे, आप जब भी सिस्टम को हीट देते हैं, ध्यान से सुनिए, बहुत इंपॉर्टेंट अंडरस्टैंडिंग। मान लीजिए मेरे सिस्टम में गैस के बहुत सारे मॉलिक्यूल्स प्रेजेंट है, हमारे सिस्टम में बहुत सारे गैसियस मॉलिक्यूल प्रेजेंट है, और आपने यहां पे एक पिस्टन लगा के रखा है, और यहां पे आपने डायाथर्मल वॉल रखा है। ना कोई रिमाइंड कराएगा मुझे बच्चों, डायाथर्मल वॉल हीट का ट्रांसफर होने देता है या नहीं, यस और नो में बताएंगे। डायाथर्मल वॉल, भावेश पिटाई खाएगा तू,
एडियाबेटिक वॉल हीट का ट्रांसफर नहीं होने देता है। मैं पूछ रहा हूं डायाथर्मल वॉल होने देता है या नहीं, तो डायाथर्मल वॉल हीट का ट्रांसफर होने देता है, एडियाबेटिक वॉल हीट का ट्रांसफर होने नहीं देता है। ओके सो ये चीज ध्यान में रखना है ना। ये हमारा हमने ने लगा दिया पिस्टन, ये अपना पिस्टन रॉड, ठीक है बच्चों। अब अंदर डाल दो गैस को, नाउ क्या करो, सिस्टम को हीट दो नीचे से, सिस्टम को हीट प्रोवाइड कर दो। तो सिस्टम को हम लोगों ने हीट प्रोवाइड कर दिया। अब सिस्टम को जब हम लोग हीट प्रोवाइड करेंगे तो क्या होगा, हमारे मॉलिक्यूल्स फास्ट हो जाएंगे, उनमें रैंडमनेस आ जाएगा और वो अलग अलग डायरेक्शन में मूव करने लगेंगे। दे विल स्टार्ट मूविंग इन डिफरेंट डिफरेंट डायरेक्शन, अलग अलग डायरेक्शन में उनमें मूवमेंट आ जाएगा। तो सिस्टम आपका क्या हो जाएगा बच्चों, रैंडम स्टेट में चला जाएगा, रैंडम हो जाएगा। ये हम लोग को समझ के रखना है। तो हमारा सिस्टम क्या हो जाएगा, रैंडम स्टेट में चला जाएगा, वो सिस्टम रैंडम हो जाएगा। ओके ना, तो इस तरह से बच्चों हम लोग को समझ में आ रहा है कि भाई ये जो हमारा सिस्टम है, गैसियस सिस्टम है, वो रैंडमनेस को अचीव कर लिया, ठीक है। बट अगर मैं यही इस सिस्टम पे वर्क करूं, हीट हटा दूं, इस सिस्टम पे मैं क्या करूं बच्चों, वर्क स्टार्ट करूं। सो वर्क करने से सिस्टम का क्या होगा बच्चों, वर्क करेंगे तो कंप्रेस होगा गैसेस, और एक पर्टिकुलर डायरेक्शन में, जो डायरेक्शन ऑफ वर्क होगा उसी डायरेक्शन में कंप्रेशन आपको देखने मिलेगा। वर्क कीजिएगा तो बच्चों क्या होगा, कंप्रेशन होगा गैसेस का, और गैसेस जो कंप्रेस होंगे तो गैस कंप्रेस होने के बाद उस पर्टिकुलर डायरेक्शन में मूव करेंगे जिस पर्टिकुलर डायरेक्शन में हमने ऊपर से प्रेशर लगाया। सो हमने जिस डायरेक्शन से ऊपर से प्रेशर अप्लाई किया है, एक्सटर्नल प्रेशर अप्लाई किया है, उसी डायरेक्शन में बच्चों कंप्रेशन स्टार्ट हो जाएगा, हमारा गैस कंप्रेस हो जाएगा, राइट। सो बच्चों इससे हम लोग को क्या समझ में आया, इससे हमको ये समझ में आ रहा है कि जब भी हम वर्क करते हैं तो वर्क के चलते हमारा जो फोर्स है वो, उसके चलते हमारा सिस्टम क्या हो जाता है, ऑर्गेनाइज्ड हो जाता है। हमारा सिस्टम क्या हो जाता है बच्चों, ऑर्गेनाइज्ड हो जाता है। बट जब हम लोग हीट प्रोवाइड करते हैं तो हीट प्रोवाइड करने के चलते हमारे सिस्टम में रैंडमनेस बढ़ जाता है। तो बच्चों ये समझ के रखना है, हीट प्रोवाइड किया तो सिस्टम में रैंडमनेस बढ़ जाएगा, हीट अगर प्रोवाइड नहीं किया, वर्क प्रोवाइड किया, तो हमारा सिस्टम क्या हो जाएगा, मोर ऑर्गेनाइज्ड हो जाएगा, लेस रैंडम, मतलब वो रैंडमनेस से मोर ऑर्गेनाइज्ड स्टेट में तरफ चला जाएगा। मतलब इससे हमको ये समझ में आ रहा है कि हीट जो है वो किस टाइप का एनर्जी ट्रांसफर है। सो हीट इज अ रैंडम एनर्जी ट्रांसफर, हीट जो है वो हमारा रैंडम एनर्जी ट्रांसफर है। बट वर्क जो है बच्चों वो कैसा एनर्जी ट्रांसफर है, तो वर्क इज बेसिकली इज अ ऑर्गेनाइज्ड वे ऑफ एनर्जी ट्रांसफर। सो वर्क जो है हमारा वो ऑर्गेनाइज्ड वे ऑफ एनर्जी ट्रांसफर है, वहीं पे हीट जो है वो एक रैंडम एनर्जी ट्रांसफर है। नाउ रैंडम एनर्जी ट्रांसफर में क्या प्रॉब्लम होता है बच्चों, तो ध्यान से सुनिएगा। आज आपने हीट प्रोवाइड करके आपने डब्ल्यू अमाउंट ऑफ वर्क किया, आपने हीट प्रोवाइड करके मान लीजिए आपने डब्ल्यू अमाउंट ऑफ वर्क किया, मतलब आपने हीट कितना सिस्टम को प्रोवाइड किया, क्यू अमाउंट ऑफ हीट प्रोवाइड किया सिस्टम को, आपने क्या किया बच्चों, क्यू अमाउंट ऑफ सिस्टम को हीट प्रोवाइड किया, और वो हीट डब्ल्यू अमाउंट ऑफ वर्क में कन्वर्ट हो गया। नाउ वर्क कैन बी 100% कन्वर्टेड इनटू हीट, वर्क क्योंकि एक नॉन रैंडम, अगर देखा जाए तो वर्क एक जो है ऑर्गेनाइज्ड एनर्जी ट्रांसफर है, वर्क जो है हमारा है वो एक ऑर्गेनाइज्ड एनर्जी ट्रांसफर है, इसलिए वर्क को हम लोग हीट में कन्वर्ट कर सकते हैं। वर्क कैन बी कन्वर्टेड इनटू हीट, वर्क को किस चीज में कन्वर्ट किया जा सकता है, हीट में आसानी से कन्वर्ट किया जा सकता है, वर्क कैन बी इजिली कन्वर्टेड इनटू हीट। बट हीट को 100 जो देखिए क्या मैंने बताया, हीट से वर्क ऑब्टेन हुआ और उस वर्क को सिमिलर अमाउंट ऑफ हीट में कन्वर्ट किया जा सकता है, राइट।
बट हीट से आप 100% वर्क को जो ऑब्टेन करना चाहें तो सेम अमाउंट में आप हीट का ट्रांसफर नहीं कर सकते। इस चीज को समझने के लिए आपको एक हीट इंजन को सोचना पड़ेगा। यू हैव टू थिंक अबाउट अ हीट इंजन। हीट इंजन में क्या कहानी है बच्चों, ध्यान से सुनेंगे। सो हीट इंजन में कैसा है कि हमारा वर्क, जब देखिए हीट के थ्रू हम वर्क ऑब्टेन करना चाहते हैं तो 100% कन्वर्जन संभव नहीं हो पाता, राइट? हीट से हम क्या करना चाहते हैं, वर्क ऑब्टेन करना चाहते हैं तो 100% कन्वर्जन संभव नहीं हो पाता, ठीक है? एंड दैट्स व्हाई हम लोग क्या बोलते हैं, जय श्री राम। दो मिनट रुकेंगे बच्चों। ओके बच्चों, सो हम लोग ये समझने की कोशिश कर रहे थे कि जो हमारा हीट से अगर वर्क में कन्वर्जन है तो हम लोग वो कन्वर्ट कर सकते हैं, बट हीट को 100% वर्क में कन्वर्ट करना संभव नहीं, दैट वी वेयर अंडरस्टैंडिंग, ठीक है? और इस चीज को हम लोग जस्टिफाई करेंगे इन सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स। सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स के थ्रू हम लोग देखेंगे कि कार्नोट इंजन में जब आप हीट को वर्क में कन्वर्ट करते हैं तो वो 100% ट्रांसफर हो नहीं पाता है, संभव नहीं हो पाता है। तो ये हम लोग को अंडरस्टैंड करके रखना है, ठीक है? सो दिस इज वेरी इंपॉर्टेंट थिंग, ये चीज समझ के रखना है कि हीट को 100% वर्क में कन्वर्ट करना संभव नहीं, ठीक है? सो दिस इज ऑल अबाउट व्हाट, दिस इज ऑल अबाउट द अंडरस्टैंडिंग ऑफ व्हाट इज द डिफरेंस बिटवीन हीट एंड वर्क। हीट और वर्क के बीच में क्या डिफरेंसेस हैं वो हमने देखे बच्चों, ठीक है? नाउ साइन कन्वेंशन हमने डिस्कस कर लिया, डिफरेंस देख लिया बिटवीन हीट एंड वर्क, और एक बहुत इंपॉर्टेंट पॉइंट आप लोग को समझा दिया है कि हीट कुड बी ट्रांसफर्ड अगर देखा जाए तो वर्क में 100% नहीं किया जा सकता है, बट वर्क कैन बी 100% ट्रांसफर्ड टू हीट। ये बहुत इंपॉर्टेंट पॉइंट है, इसलिए मैंने 2-3 बार आपको दोहरा के बताया और बीच में कुछ टाइम पास करने वाले लोग भी आ गए थे, एंड दैट्स वाई थोड़ा ध्यान उधर भी चला गया था। तो चलिए हम लोग आगे बढ़ते हैं, वी विल मूव अहेड फर्दर, नेक्स्ट अंडरस्टैंडिंग की तरफ बढ़ते हैं, एंड दैट इज वेरी इंपॉर्टेंट अंडरस्टैंडिंग, दैट इज इंटरनल एनर्जी एंड फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स। सो अगला जो अंडरस्टैंडिंग बच्चों, दैट इज अबाउट फ्लोट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स। नाउ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स क्या बताता है? तो बच्चों फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स जो फ्लोट है वो हम लोग को डिस्क्राइब करता है एक अंडरस्टैंडिंग which is based upon energy can neither be created nor it can be destroyed, it can be transferred from one form to another. एक form से दूसरे form में हम लोग energy का transfer कर सकते हैं। इसी point के बारे में हम लोग को क्या बताता है, first law of thermodynamics बताता है, right बच्चों? और ये आप कैसे सोच सकते हैं, ये common sense है, ये अगर इस law को अगर नाम दिया जाए तो इसको common sense law दे देना चाहिए नाम, कि भाई ये एक common sense है कि energy can neither be created nor it can be destroyed, because हम लोग अपने आसपास में चारों तरफ देखते हैं, मोहित सेठी डू वी नीड टू डिस्कस दैट, सो आई होप यू ऑल्सो अंडरस्टैंड, एंड मैं भी आप शायद इंजीनियर बनना चाहते होंगे, मैं भी इंजीनियरिंग कॉलेज से ही पास आउट हूं, तो आपको मैं ये बताना चाह रहा हूं कि उसका डिस्कशन करने का कोई जरूरत नहीं, ही इज हियर फॉर टाइम पास।
नहीं, मैंने क्या किया है, मैंने बंद कर दिया है दोनों चीज, वो अब टाइम पास नहीं कर सकता, नाइदर यू कैन ओपन द ऑडियो नॉर ही कैन एनोवेट एनीथिंग, ठीक है, दोनों चीज बंद कर दिया, सो टाइम पास संभव नहीं है। ओके बच्चों, और जरूरत पड़ेगा तो वी विल इन्फॉर्म अदर्स ऑल्सो कि भाई थोड़ा देखिए अभी, क्योंकि बहुत सारे ऐसे लॉज बनाए जा रहे हैं, क्योंकि मैक्सिमम जगहों पे बच्चों ये ऑनलाइन क्लासेस हो रहे हैं एंड कुछ लोग स्पेशली टाइम पास करने आ जाते हैं, सो